ओहो सत्यजीत राजे आम्ही तर भक्त झालो तुमचे काय कमाल डान्स करता तुम्ही वाह थँक्स पण हे सगळं मंजिरी सोबत होती म्हणूनच हो पण मी मंजिरी वहिनींबद्दल बोलतच नाहीये मी प्रिया बद्दल बोलतोय आज मला तुझं एक मोठं सिक्रेट कळलेलं आहे काय हेच की म्हणजे सत्यजीत राजे बाहेर अगदी सभ्य धुतल्या तांदळासारखे का वागतात का मला तरी कळू देत ओ हो हो भोले बोला ते सिक्रेट असं आहे की घर में अगर मुर्गी हो तो बाहर की दाल कोण खाए आताही मी प्रियाबद्दलच बोलतोय व्यंग तुझ्याशिवाय दुसरं कोणीही हे बोललं असतं तर मी आत्ता त्याचा जीव घेतला असता हमारी जान तो पहले से ही आपकी है हुजूर आला का एवढं आवडलं नाही हे बघ व्यंग प्रियामध्ये आणि माझ्यामध्ये असं काही नाहीये तसं जर असतं तर मी मंजिरीशी लग्नच केलं नसतं सॉरी म्हणजे मी मनापासून सॉरी बोलतो खरंच एक्स्ट्रीमली सॉरी मंजिरी शिवाय माझ्या आयुष्यात दुसरं कोणीही नाही आणि आयुष्यभर हे असंच राहणार त्यामुळे तू सुद्धा ही गोष्ट मनातून काढून टाक येस ओ वहिनी 100 वर्ष आयुष्य तुम्हाला अरे बापरे एवढं थँक्स नाही पण तुम्ही मला परत एकदा थँक्स म्हणा म्हणा थँक्स पण का कारण तुम्ही अप्रतिम डान्स करता आणि मला तुमचा डान्स खूप आवडलेला आहे असं मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून चला म्हणजे तुम्ही प्रिया व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाकडे तरी बघत होता हे मला आत्ता कळलं नाही म्हणजे मला असं वाटलं की तुम्हाला फक्त प्रियाचाच डान्स आवडला असेल अहो नाही प्रिया खूप छान डान्स करते काय हो तुम्हाला काय वाटतं म्हणजे मला तरी आवडला डान्स तिचा तुम्हाला हो हो आवडला ना छान छान चला मी निघतो सत्यजीत येतो रे काय म्हणा वंश सत्यजीत बदलतोय हेच खरं नाही तर काय तसं मला वाटलंच होतं म्हणा लग्नानंतर सत्यजितचा रुक्षपणा थोडा कमी होणारच पण तो एवढ्या लवकर बदलेल असं काही वाटलं नव्हतं अगं पण असं लग्नानंतर एवढा बदलतोय आई अंबे आता तूच बघ बाई म्हणजे अगं मुलं आईच्या हातातून निघून बायकोच्या मुठीत कधी जातात कळत वंश सत्यजितच्या बाबतीत तसं काही होणार नाही मला खात्री आहे अगं खात्री मला पण आहे पण वेळ कधी सांगून येते होय त्यांनी माझी वाट लावली ना आता मी मंजिरीच्या आयुष्याची वाट लावली आई ये आई तुम्ही जेवलात की नाही अजून खरं सांगू तुम्ही दोघांना बघूनच पोट भरलं माझं
बर आता पटकन गरम गरम जेवण करा, गोळ्या घ्या आणि आराम करा. मी जेवणाची तयारी करायला घेते. आलेच वंशो, बघितलं का मी गेले होते सून आणायला, पण मला मिळाली मुलगी. लय कौतुक करू नकोस, डोक्यावर बसल. डोक्यावर नाही आत्या, मनात. माझी आई मला नेहमी म्हणते, तुम्ही एकदा सासरच्या लोकांच्या मनात जागा मिळवली ना की मग ते सासर तुमचं माहेरच होत. खरंय ग, अगदी खरंय. बरं चला, तुम्ही आधी जेवण करा, उठा. चला लवकर. चल बाई येते. तू काय ऐकणार आहेस का माझ? मंजिरी माय स्वीट हार्ट, छान छान रमलीस ना तू तुझ्या संसारात. काय आपला कोणीतरी आशिष नावाचा एक मित्र होता जो आपल्यावर जीवापाड प्रेम करत होता, हेही विसरलीस काय? पण मी नाही विसरलो आणि विसरू शकतही नाही, कारण तुझ्या बापाने आयुष्यभरासाठी काठी मला गिफ्ट म्हणून दिली आहे. कसा विसरेल? कसा विसरेल सांग ना. असो, मजा आली आज पार्टीत, खूप मजा आली. आणखीन मजा येईल जेव्हा मी दिलेलं ते ग्रीटिंग तू वाचशील. पण समजा चुकून ते ग्रीटिंग दुसऱ्याच कोणीतरी वाचलं तर? अत्या तू इकडे, मी तुला रूम मध्ये शोधून आले. एवढं काय आणि एवढं काय तू बघितलं नाही कस मी सत्यजितला तिच्या हातून काढून घेतलं ते? कोणाला कळलंही नाही. अग असं तुला वाटतंय? अत्या आता तू बघ कसा सत्यजित माझ्यात अडकत जातो ते. प्रिया, अग अडकायचं असता तर कधीच अडकला असता ना ग. अत्या आता मी त्याच्या समोर दुसरा कुठला पर्यायच ठेवणार नाहीये. ठीक आहे, आता तुला असं बोलून बरं वाटत असेल तर आनंदच आहे, पण असं वाटणं आणि घडणं यातलंही अंतर आहे. अत्या तू माझ्या बाजूने आहेस का त्या? अगं बाई माझे जरा विचार कर. हे बघ, आज पूजा झालीये आणि आजच सत्यजितनी तिला सोडून माझ्या बरोबर डान्स केलाय. अरे पहाटे पहाटे दोघं आता हनीमूनला जातील, त्याच काय? आता नाही तुझ्या हाती लागणार बघ. तू आता विचार सोडून दे,
सत्या ते दोघं हनीमूनला तेव्हाच जाणार जेव्हा त्यांना मी पाठवणार. प्रियाताई, साहेबांनी तुम्हाला बोलवलंय. माझा डिसिजन झाला की मी तुला नक्की सांगेन. ओके, ठीक आहे. म्हणजे आता तुझ्या उत्तराची वाट पाहत बसायचं. पण तोपर्यंत हे मधलं वाळवंट कसं पार करायचं?